एका चापटीत खाली पाडून दुसरी लागू भी देणार नाही। आई 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 काय काय लावलंय तू आई 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 बोल काय झालं। अगं आई हे बघ ना पोट किती सुटत चाललंय माझं बघ ना जरा। अगं बाई माझं गुणी बाळते एवढी वर्ष बाहेरचं खात होतस तेव्हा कशी तब्येत होती तुझी आता बघ किती मस्त गुटगुटीत झाले। आई तब्येत नाही पोट पोट किती सुटलंय माझं ते बघ। गप्प बस या आजकालच्या मुलांना काही कळतच नाही बाई पोट म्हणजेच तब्येत नेहमी लक्षात ठेव। आई बघ ना ते 5 महिन्याचं असल्यासारखं वाटतंय। कसला विचार करतेस आई एवढी का स्माइल करतेस। काही नाही रे गंमत आठवली बरं ते सोड गेस कर मी तुझ्यासाठी काय बनवणार आहे खायला। ए आई सांग ना काय बनवणार आहेस कर कर गेस कर। नाही माहिती क्लू दे ना तुम्हाला। एका चापटीत खाली पाडून दुसरी लागू भी देणार नाही। आई तू मी काय केलं आता। अरे शंकर पाळ्या बनवणार आहे मी तुझ्यासाठी। घाबरलो ना आई मी तू तर जाम फिल्मी निघालीस। ए पण नको आई मी डिसाइड केलंय आतापासून खाण्यावर कंट्रोल करायचं आणि जिमला जाऊन पोट कमी करायचं अशी 6 बिस्किटं आणतो बघ आता। घरात एवढी पडून ती खायला नाही होत तुला अजून काय आणतो। आणि काय म्हणे तर जिमला जाणार थोबाड बघ आरशात रात्रभर घुबडासारखा जागा असतो आणि आमच्या दुपारच्या जेवणाच्या वेळी याचा नाश्ता असतो। अगं ते नाईट शिफ्टची सवय नाईट शिफ्ट बंद होऊन 1 वर्ष झालं। आणि काय रे आज सांगच मला काय करत असतो एवढा वेळ जागा राहून। आई ते असं जाऊ दे ना असं प्रेमात पडल्यासारखं लाजू नकोस आजपर्यंत साधी एक पोरगी नाही पटलेली आहे तुझ्याने। आई ओढू नको झालं सांग आता काय करत असतोस रात्री उशिरापर्यंत। ते ना माझी एक क्रश आहे तिच्यासोबत बोलत असतो। अगो बाई सांग बरं काय बोलत असतो। आई आई जाऊ दे ना सोड ना सांग बोलले ना। आई आई विषय भरकटच चाललाय आपण सुटलेल्या पोटाबद्दल बोलत होतो ना मग तिच्यासोबत काय बोलतो हे मला कधी सांगणार। पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की सांगेन। आणि ते मला कसं समजणार। अगं सोपं आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करावं लागेल बस। नाही तर ठेचाच बनवते। आई मिरचीचा ठेचा आवडतो ना तुला तो बनवेन हा तुझ्यासाठी। अगं माझ्या पोटाचा तरी विचार कर। शंकर पाळ्या बनवते ह तोपर्यंत तू या व्हिडिओला लाईक कर। काय क्रश बद्दल आईला काय सांगणार करा सबस्क्राईब जाणून घेण्यासाठी।